अवशित मुरगे गुम्फे द्वारी जाने किने पाईले अवशित मुरगे गुम्फे द्वारी जाने किने पाईले तरुण जाओ नव काही तुमची संसार रूपी सागरा नांदा सौख्य भरे तुम्ही उभयता हीच प्रार्थना योगेश्वरा शुभ लग्न तुळशीचे पान एक त्रैलोक्य समान उठून या प्रातःकाळी वंदी तुळशी माऊली नाही आणिक साधन एक पूजन तुळशीचे न लगे तीर्थाधना जाणे नित्य पूजने तुळशीसी योगायोग न लगे काही तुळशी वाचणे देव नाही अशा शब्दात संत एकनाथांनी तुळशीचे महत्त्व सांगितले आहे. हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझ्या सुंदर अशा व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. आजचा व्लॉग खूपच स्पेशल आहे, कारण आज आपण आलो आहोत विष्णुप्रियाच्या लग्न सोहळ्याला. आणि या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मध्यसेतून आपल्याला अगत्यचं आमंत्रण आलं आहे. तर चला, आज आपण सगळे सहभागी होऊया या विष्णुप्रियाच्या लग्न सोहळ्यात. विष्णुप्रिया म्हणजेच तुळस. श्री विष्णूंना तुळस खूप आवडते, म्हणून तुळशीला विष्णुप्रिया असे म्हणतात. वृंदा वृंदावनी विश्वपाविनी विश्वपूजिता नंदिनी पुष्पसारा तुळशी कृष्णजीवनी अशी तुळशीची खूप सुंदर नावे आहेत. हे कोरोटी येथील श्री क्षेत्रपाल मंदिर आहे. आता आपण कोरोटी येथील श्री क्षेत्रपाल मंदिराजवळ आलो आहोत आणि इथेचा सुंदर लग्न सोहळा होणार आहे. पण त्याआधी माऊलींची मूर्ती लग्न सोहळ्यासाठी सुंदर सजवणार आहे, तर चला आपण ती बघूया. माऊलींची मूर्ती सुंदर अशी सजवणार आहेत आणि ही मूर्ती सजवत असताना येथील महिला त्यांच्या सामवेदी भाषेत पारंपरिक गीत गाणार आहेत. या परंपरेचा वारसा जपत या आजी आता पारंपरिक गीत म्हणणार आहेत. दोघे खेळत होते स्वारी दोघे खेळत होते स्वारी अवशित मुरगे गुंफे द्वारी जाने किने पाईले अवशित मुरगे मुरगे कांत्यासी जळारी मुरगे कांत्यासी पाहुनी मे दोनी मोए सरी पाहुनी मे दोनी मोए ए सरी सीता विनवी प्राणवल्ला वया शीत विनवीता
सर श्री राम पाटी सीरा। तुम्हाला पारंपरिक गीत गाऊन कसं वाटलं आजी? छान वाटते, मी लहानपणीपासून बोलतो आणि 10-12 वर्षाचे असल्यापासून सुरुवात आहे आमची गीताची परंपरा आहे, सगळे येतात सगळे बोलतो आम्ही। या आजी 75 वर्षाच्या आहेत आणि यांनी खूप सुंदर गीत गायलं आणि मला गीत ऐकून खूप मजा आली। आजोबा गावात ही परंपरा किती वर्षांपासून चालू आहे? हो सांगतो, जवळजवळ 50 वर्षापूर्वी हा विवाह सोहळा, तुळशी विवाह सोहळा, आपण जगमाता मंदिर मर्देस इथे साजरा करीत होतो। 50-55 वर्षापूर्वी हा आपण सोहळा सुरू केला। त्याच्यापूर्वी प्रत्येक जण आपल्या गावातून, आपल्या आळीतून, आपल्या वैयक्तिक घरी हा तुळशी विवाह सोहळा साजरा करत होते, पण आता आपण त्याला व्यापक स्वरूप दिलं, सार्वजनिक स्वरूप दिलं आणि हा उत्सव आपण गेले अनेक वर्षे 50 वर्षे हा उत्सव आपण चालवतो आहोत। छत्रपती शिवाजी महाराज की जय। आता शिवबा माऊलींची मूर्ती पालखीत ठेवतील आणि मग या नवरदेवाची मिरवणूक सुरू होईल। या लहान मुलांचा हा उत्साह आणि गावातील लोकांचा हा एकोपा पाहून खूप बरं वाटतं। धर्मसभा अनेक उपक्रम राबवते, त्यांच्या मार्गदर्शनाखाली होणारा हा सुंदर असा एक उपक्रम आहे। इथे मला प्रत्यक्ष पंढरपूरच्या वारीला आल्यासारखं वाटतंय। Oh,
सीमेवरचे देव आहेत. इथे रिंगण घालून माऊलींची मिरवणूक पळत मंदिराकडे जाते. अशा उत्सवांमध्ये प्रत्यक्ष सहभागी होणं आणि त्याचा आनंद लुटणं याची मजा फारच वेगळी असते. पालखी गावात आल्यावर वधूचे माता पिता वराचे स्वागत करतात. तुळशी विवाह का केला जातो याबद्दलची खूप सुंदर कथा आहे, पण तुळशीचा आयुर्वेदिक दृष्ट्या खूप महत्त्व आहे, म्हणून आपल्या धर्मात तुळशीला खूप पवित्र मानलं जातं. आता इथे तुळशी नवरीला हळद लावत आहेत. आम्ही या गावात आल्यापासून असा हा पारंपरिक सण जो नजीकच्या गावात साजरा केला जात नाही आहे तो इथे बघून आणि आम्ही त्याच्यात सहभागी होऊन आम्हाला खूप चांगलं वाटतं आहे. आम्ही ह्या कार्यक्रमासाठी सगळ्या गावातल्या महिला जमून आम्ही जेवण तयार केलं आहे, तेच जेवण आम्ही संध्याकाळी ह्या कार्यक्रमानंतर जेवणार आहोत तुळशी विवाहानंतर. त्यामुळे आम्हाला खूप चांगलं वाटतं आहे आणि सगळे एकत्र येऊन आमचे सगळे इथे सहभागी होऊन पालखी निघून त्यामध्ये जो सगळ्यांनी सहभाग दिला आहे ते बघून आम्हाला खूप आनंद होतो. या उत्सवाच्या तयारीसाठी तुम्ही काय काय करता? या तुळशी विवाहासाठी आम्ही बरीच तयारी करतो. खरं तर दिवाळीच्या दिवसापासूनच आमची तयारी सुरुवात होते. दिवाळीलाही आम्ही सगळे एकत्र जमतो तेव्हा देवळाला आरती वगैरे होते आणि त्यानंतर मग तुळशी विवाहासाठी काय काय करायचं आहे त्याची प्लॅनिंग केली जाते. विशेषतः महिला मंडळ फार उत्साही असते की तुळशी विवाहाच्या दिवशी मिरवणूक निघणार असते, आम्ही जेवण बनवणार असतो आणि एक असं घरगुती एक सार्वजनिक स्वरूपात तुळशी विवाह पार पडला जातो. तर आम्ही खूपच एन्जॉय करतो, खूप छान वाटतं आम्हाला. ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आता आलेला आहे. सीता राम
पती दिसेच जगती चंद्रा प्रती रोहिणी सावित्री पती सत्यवान जणुकी नारायणा लक्ष्मे सरस्वती गणपती कुर्यात सदा मंगलम शुभ लग्न सावधान होता सप्तपदीचा जीवना विवाह विधी हा जीवनातला संस्कार आहे खरा पुरा तरुण जाओ नव काही तुमची संसार रूपी सागरा नांदा सौख्य भरे तुम्ही उभयता हीच प्रार्थना योगेश्वरा शुभ लग्न गोस्वामीनं ददातु विश्वदेवा अशा प्रकारे विष्णुप्रिया आणि माऊलींचा विवाह सोहळा पार पडलेला आहे. हे तुळशी माते, दुःख, दारिद्र्य, रोगराई, भय, नैसर्गिक आपत्ती, द्वेष या सगळ्यापासून या गावाचे रक्षण कर, अशी मी तुझ्या चरणी प्रार्थना करते. तुम्ही छोट्या उत्सवात काय काय मजा करता? आम्हाला खूप मजा येते. आम्हाला असं वाटतं की आम्ही एकादशी वारी जी पंढरपुरात असते तिथे आल्यासारखं वाटतं. दादा, हा जसा उत्सव होतो तसे अजून गावात कोणकोणते उत्सव होतात? ह्या उत्सवाव्यतिरिक्त आमची सार्वजनिक एक पूजा होते. त्या दिवशी पूजा होऊन त्या दिवशी पण एक आमचा जेवणाचा असा कार्यक्रम असतो. आणि ह्या व्यतिरिक्त श्रावणातले जे सोमवार वगैरे असतात त्या दिवशी श्रावणातल्या प्रत्येक सोमवारात इथे म्हणजे श्रावणाच्या प्रत्येक दिवशी पोथी वाचन होते. आणि दहीहंडीचा प्रोग्राम असतो आमचा. दहीहंडी आम्ही गावात 2 ते 3 दहीहंडी बांधतो. आणि दहीहंडी पण आम्ही जे आपले हिंदू संस्कृतीचे जे सण आहेत ते आम्ही पूर्णपणे साजरे करण्याचे प्रयत्न करतो. सर, या पवित्र दिनी तुम्ही लोकांना काय संदेश देऊ इच्छिता? अमित्रा, पहिल्यांदा मी तुझं अभिनंदन करतो की तू या अशा धार्मिक प्रसंगी उपस्थित आहेस या ठिकाणी कोरोटी गावामध्ये. ज्या कोरोटी गावामध्ये 1998 पासून हा विवाह सोहळ्याचा कार्यक्रम, तुलसी विवाह सोहळ्याचा कार्यक्रम होतो आहे, तर पहिल्यांदा तुझं अभिनंदन. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये देवोत्थान एकादशी इथपासून ह्या आपल्या तुलसी विवाहाच्या सोहळ्याला प्रारंभ होतो. आणि तसा ह्या कोरोटी गाव दरवर्षी हे काम उपक्रम करत आहे. त्या सगळ्या उपक्रमाला माझ्या शुभेच्छा. आणि सर्व हिंदूंनी मोठ्या प्रमाणामध्ये हा सण आणि उत्सव साजरा करावा एवढीच माझी सर्वांना विनंती आहे. थँक्यू. अमित्रा, आम्ही तर हा कार्यक्रम दरवर्षीच करतो आणि खूप सार्वजनिक स्वरूपात करतो, एन्जॉय करतो. पण यावर्षी तूही आमच्या कार्यक्रमात सहभागी झाली आहेस आणि आम्हाला छान प्रश्न विचारून या कार्यक्रमाविषयी माहिती जाणून घेतेस ना, हे आम्हाला फार आवडलंस. त्यासाठी तुझे खूप खूप धन्यवाद. तुम्हाला सुंदर सोहळा कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा. आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. आता भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन, बाय बाय.